नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं. महाविकास आघाडी सरकारचं महामंडळ वाटप अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. लवकरच घोषणा होईल अशी सूत्रांची माहिती आहे. 2 दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक पार पडली, त्यात महामंडळाच्या वाटपावर चर्चा झालेली आहे. ज्या विभागाचं मंत्रीपद नाही त्या पक्षाला महामंडळाचं अध्यक्षपद या धोरणानुसार महामंडळांचं वाटप होणार आहे. त्यानुसार सिडको काँग्रेस, म्हाडा शिवसेना तर महिला आयोग राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. मंत्रिपदाच्या संख्यावाटपाच्या प्रमाणात महामंडळ वाटप होणार असून सदस्य संख्याही त्याच आधारावर ठरणार आहे. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रफुल, काय सांगशील महामंडळांच्या नियुक्ती संदर्भात किंवा त्याच्या वाटपासंदर्भात? सुवर्णा, 2 दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर महाआघाडीची एक महत्वपूर्ण बैठक झाली. यात महाआघाडीचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची बैठकीमध्ये महामंडळाचं सूत्र जे आहे ते नक्की करण्यात आलं आणि कुठल्या पक्षाला किती महामंडळ येतील त्याची यादी देखील या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये महामंडळांची यादी जी आहे ती प्रसिद्ध होण्याची देखील शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आहे. यामध्ये सूत्र तयार करण्यात आलं आहे की ज्या पक्षाकडे कुठलंही मंत्रिपद नसेल त्यांना महामंडळाचं अध्यक्षपद जे आहे ते दिलं जाईल आणि सदस्य संख्या जी आहे ती मंत्रीची सदस्य संख्या ज्या पद्धतीने ज्या कोट्यानुसार ठरवली गेली त्यानुसार सदस्यांची संख्या देखील ठरवण्यात येणार आहे. ओके प्रफुल्ल, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात आपण स्पीड न्यूज मध्ये बघणार आहोत.